काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा आहे याच जयंत पाटील यांनी अनेकदा खंडन केले मात्र त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना अनेकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून हवा मिळत असते नुकतेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचं म्हटलं होतं अशातच आता थेट थे एक व्हिडिओ जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची दहा कारण सांगितली आहेत काय आहेत शरद पवारांनी जे काही निवृत्ती नाट्य रंगवलं होतं त्या नाटकात शरद पवारां व्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केलं ते जयंत पाटलांनी किती रडले होते ते पण आता जाणवत ते अश्रू खरे होते फक्त कारण वेगळं होतं आणि म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार अशी कुजबूज सुरू झाली आहे जयंत पाटलांकडे पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाही तर दहा कारण आहेत दोन हजार एकोणीस पासून शरद पवारांनी जयंत पाटलांना डावलायला सुरुवात केली आणि कधी काळी गृह मंत्रालय भूषवणाऱ्या पाटलांना जलसंधारण मंत्रिपद देऊन त्यांची नाचक्ती केली त्यात राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट आणि पाटील याही गटातले नाही आणि त्याही त्यामुळे त्यांचं एकूणच राष्ट्रवादीतलं भविष्य अंधारातच राहिलं जयंत पाटील मुळातच महत्वाकांक्षी आता हेच बहाना त्यांना पडणारी उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न कोणापासून लपून राहिली नाही आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा मानही गेला आणि सुप्रिया सुळे अध्यक्षपदी आल्यामुळे दादांचेच वांदे झाले तेव्हा यांच्या स्वप्नाला कोण विचारणार महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षाचं नेतेपद भूषवायचं होतं तेव्हाही त्यांची झोळी रीतीच राहिली कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही गटाला समाधानी केलं सुप्रिया सुळेंना आणि अजित पवारांचे समर्थक अशी ओळख असलेले प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं जयंत पाटीलांना फक्त ठेंगा मिळाला राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हातात आहे त्यामुळे जयंत पाटील नाम मात्र प्रदेशाध्यक्ष आहेत त्यात शरद पवार चुकून कधी निवृत्त झालेच तर स्वतःला वरिष्ठ समजणाऱ्या जयंतरावांना सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या हाताखाली काम करणं कठीण होईल आता जयंत पाटलांना शरद पवारांसारखंच आपल्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं नुकताच त्यांचा मुलगा प्रतीक जयंत पाटील याला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं पण इथे स्वतःच्या सख्या पुतण्याला डाबळणारे पवार साहेब जयंतरावांच्या मुलाला थोडस पुढे देणार